जनता कर्फ्यू असला तरी पालिकेचा पाणी पुरवठा विभाग हा कार्यरत होता. पाणी पुरवठ्यामध्ये कुठेही विस्कळीतपणा येऊ नये याची संपूर्ण खबरदारी घेण्यात येत होती. कोरोना विरुद्ध लढ्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. शहरवासियांनी घरातच थांबून याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. इकडे मूलभूत सुविधांसाठी महापालिकेचे कर्मचारी कार्यरत होते. महत्त्वाचा भाग होता तो स्वच्छतेचा. या कामी नियोजनानुसार स्वच्छतेची कामं हाती घेण्यात आलेली होती. नेहमीपेक्षाही रविवारी याकडं विशेष लक्ष देण्यात आलं होतं. एक प्रकारे हा देखील एक कोरोना विरुद्धचा संघर्ष होता. यासह पाणी पुरवठ्याकडं खास करून लक्ष देण्यात आलेलं होतं. पाणी पुरवठा सुरळीत होईल याकडं लक्ष दिलं जात होतं. कुठंही हा पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही याची दक्षता घेतली जात होती. शहरवासीय घरातच असले तरी त्यांना सुविधा पुरवण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान दिलं. शहर स्वच्छतेच्या कामी देखील महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्यात आली. माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेतील सर्व कामगार जे कामावर आहेत ते सर्व कामगार आपल्या आपल्या हातीतील सर्व कचरा आणि कचरा घाण जे आहे ते उचलून घेत आहेत. गाड्या आमच्या एकूण म्हणजे मार्गावर एक नंबर झोनच्या 19 गाड्या मार्गावर चालू आहेत. घरोघरची घंटागाडीसुद्धा चालू आहे आणि जे पॉईंटच्या गाड्या त्या पण गाड्या चालू आहेत. झाडूवाल्याने आपलं परिसर पूर्ण झाडून घेतलेलं आहे. चालू आहे काम सध्या. संपूर्ण स्वच्छता त्यामध्ये संपूर्ण स्वच्छता करण्यात येतात. माननीय आयुक्त यांचे साहेब आधी साहेब कांबळे साहेब आमचे मुख्य प्रमुख आहेत. जीवन अधिकारी तरडे साहेब आमचे आरोग्य स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. हे सर्व काम तिथे चालू आहे. सोलापूर शहराचा 3 दिवसाड असलेला पाणीपुरवठा आजच्या भागामध्ये जवळपास 25% शहराचा पाणीपुरवठा आहे. त्याच्यामुळं पाणी न बंद करता आम्ही आहे ते पाणी लोकांना त्रास न होईल या हिशोबाने देण्यासाठी स्वतः कार्यरत आहोत. मान्य आयुक्त आणि सार्वजनिक कार्यकर्ता यांच्या आधिपत्याखाली ही सगळी यंत्रणा कार्यरत आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं नागरिकांना त्रास न होता. कोरोनामध्ये पुण्यावरून जे लोक आलेले आहेत बरेच पाहुणे घरात आहेत त्यामुळे कुठेही पाण्याचा त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. येथून आता आपण जे थांबलेला भाग आहे HSR भाग आहे इथं येणारं पाणी सगळं सोरेगाव उजनीस पाणी इथं जमा होतं आणि इथून शहरामध्ये सगळ्या वेगवेगळ्या टाक्यामध्ये भरले जातात. आता आज विजापूर इथं काही भाग आहे इकडं घरकुलकडे आहे टिळक चौक परिसर आहे इकडं दमाणीनगर वगैरे या भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. आणि आज जनता कर्फ्यू आहे. पंतप्रधान साहेबांनी या अत्यावश्यक जे लोक काम करणार आहेत त्यांच्यासाठी संध्याकाळी 5 वाजता टाळ्या वाजवायसाठी आपलं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आवाहन केलेलं आहे. त्या आव्हानाला आम्ही सार्थ ठराव म्हणून आम्ही स्वतः जातीनं लक्ष देऊन पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो. काय सांगाल सर आज पाणीपुरवठा? आम्ही आत्ता सगळीकडे म्हणजे देगाव रोड मरियाई चौक दमाणीनगर आणि इकडं सेटलमेंट सरगरवस्ती या भागात सुरळीत पाणीपुरवठा चालू आहे का नाही हे स्वतः आम्ही जातीनं आमचे सहाय्यक अभियंता श्री चौबे साहेब आणि मी स्वतः त्या जातीनं सगळीकडं पाहणी करून आम्ही पाणी लोकांना व्यवस्थित मिळतात का, पाणी भरण्यासाठी लोक बाहेर आलेत का त्या दृष्टीनं पाहणी केली. तसं काही परिस्थिती दिसत नाही. लोक घरात पाणी भरत आहे सर. अनिवश्यकरित्या पाणी चालू आहे सर. सर